आमचे
Gauri Nandana.
तुमच्या मनातील इच्छा मनोकामना त्या दत्तात्रयाने पूर्ण कराव्यात, त्या सत्यनारायणाने पूर्ण कराव्यात आणि ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करून तुम्हा सर्वांना सुखाचा मार्ग प्राप्त करून द्यावा अशी मी त्या भगवंताच्या चरणी प्रथमता प्रार्थना करतो आणि भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतोय. कारण मातीने एकी केली की त्याची वीट तयार होते, मातीने एकी केली की त्याची वीट तयार होते, विटेने एकी केली की त्याची भिंत तयार होते आणि भिंतीने एकी केली की सुंदर अशी वास्तू तयार होते. एका जोरदार टाळ्या नारकी कुटुंबियासाठी झाल्या पाहिजे. कारण हे आदर्श इमारत आपण इथे उभी केला. आता बुवानी सांगितल्याने की स्वतःच लग्न आणि स्वतः घर बांधून दाखव अशी एक म्हण आहे पूर्वीची आणि खरोखरच तुम्ही ते यशस्वी झालात. खरोखर बुवा आपण दोघे जण भाग्यवान समजूया. कारण या ठिकाणी त्याने दुसरा कुठलाही कार्यक्रम ठेवला असता पण भजनाचाच कार्यक्रम का ठेवला या मागे सुद्धा शास्त्र आहे ना. कारण भजन या अक्षरातील पण अर्थ महान आहे. बुवानी सांगितला की भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर आणि न म्हणजे नतमस्त कोण त्याचं नाव भजन. आणि ते भजन 100% झालंच पाहिजे. कोणतीही गोष्ट जर आपण अति केली की त्याची माती होते हे ठरलेलंच आहे. पण नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे की अति केल्याने जीवनाचे सोने होते आणि परमेश्वराला माणसासोबत राहावंच लागतं. म्हणून मनापासून जर भक्ती जर केलात तर 100% आपण यशस्वी होणार यात काही शंकाच नाही. म्हणून तुमच्यासाठी माझं एक वाक्य आहे की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि ती जिद्द तुमच्यात असल्यामुळे हे सर्व शक्य झालं. कारण बुवा फालतूच बोलण्याची काय गरज नाही. कारण तुमचे आणि माझे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम होतात जिथे मराठी समाज आहे तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचतो पण आमच्या भजनामध्ये अश्लीलता अजिबात नाही. कारण चांगलं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. बुवा आपण एवढे भाग्यवान आहेत की साहेब आमच्या म्हणजे आमचे संरक्षक आहेत ते आणि आज आपला कार्यक्रम ऐकतात. आम्ही खूप मोठे भाग्यवान आहेत. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही साहेबांसाठी झाल्या पाहिजे. कारण बुवा एखाद्या ही मंडळी खुर्ची जी आहे आम्हाला दोघांनाही जी खुर्ची मिळालेली ही सन्मानाची खुर्ची आहे. का तर आम्ही मोठे भाग्यवान आहोत. आमच्या आई वडिलांची पुण्याई तुमचे सर्वांचे आशीर्वाद यामुळे हे शक्य झालेलं आहे. बघा एखादा कुठलाही मंत्री असू दे 5 वर्ष मर्यादित खुर्ची, एखादा आमदार होऊ दे, खासदार होऊ दे, मुख्यमंत्री पंतप्रधान कोणी होऊ दे 5 वर्ष मर्यादित खुर्ची. पण भजनी बुवांना जी खुर्ची मिळाली ही शेवटच्या श्वासापर्यंत. कधी कोण म्हणत्या काय हो की माझी बुवा हा माझी बुवा आहे किंवा मी माझी बुवा असं कोण म्हणता? कोणच म्हणणार नाही. पण एखादा माझी आमदार, माझी खासदार, पण बुवा होणं ही साधी गोष्ट नाही. त्याला सुद्धा भाग्य लागतं. आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही कोण करोडपती नाही पण मान सन्मानाने समाजामध्ये फिरताना कोणी माणूस दिसू दे बुवा नमस्कार याच्यातच सगळा आला हो. जास्त काय बोलण्याची गरज आहे. आपण रस्त्याने जातोय बघा पवित्र स्थानामध्ये बुवा, कारण स्थानाला महत्व दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय त्या स्थानाला महत्व दिलं पाहिजे. आपण रस्त्याने जातोय वाटेत जर आपल्याला साप दिसला तर त्याला आपण काठीने मारतो पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवरती दिसला तर वाकून नमस्कार करतो. स्थान बदलला त्याच्यामुळे स्थानाला महत्व दिलं पाहिजे. एखादा गुळगुळीत अगदी रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये जर एखादा आपल्याला खड्डा दिसला तर आपण म्हणतो केवढा मोठा खड्डा आहे. पण तोच खड्डा जर एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर दिसला तर आपण लगेच म्हणतो काय सुंदर खळी हा. स्थान बदलला बुवा काय जास्त बोलण्याची काय गरज नाही. कारण मंडळी हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. कारण मनोरंजनातून भजन करायचंय. कारण जेवढी आहेत ना जी लोक ती थांबली तरी बस आहेत. आमका जास्त गर्दीची गरज नाही. दर्दी पाहिजेत, ऐकणारे दर्दी पाहिजे तर त्याचा मजा येणार. बरोबर ना बुवा? तुमचा पट्टा आहे ना? मग सगळ्यांचा पट्टा काय टेन्शनच आहे. कारण बुवा ही दुनिया गोल आहे. दुनिया ही गोल आहे. झुराळ बघा झुराळ कोणा घाबरता? पालिक पाल कोणा घाबरता? मांजरा मांजरो कोणा घाबरता? कुत्र्या कुत्रो कोणा घाबरता? आपल्या मालकात
مالك كونا كبرتا أبلي بايكو أني بايكو كونا كبرتا جريا مهي الدنيا كشيا غولا منو نامشة نايد جري بوانشة داتا مدي غولا بجناجي سروات بجناجي روبانة كنا شمبر تكتي بجانا वासुदेव शिवराम नाडकर यांच्या स्मरणार्थ श्री दीपक वासुदेव नाडकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने मनापूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 ترجمة نانسي قنقر
Thank you.
Thank you.